अंगणवाडी केंद्राचे समायोजन रद्द करण्यात यावे यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढत निवेदन दिले. जिल्ह्यातील 3472 पैकी 2336 अंगणवाड्यांचे समायोजन होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील 4600 अंगणवाडी मदतनीस बेरोजगार होणार असल्याने जिल्हा परिषद जळगाव येथे हा मोर्चा काढण्यात आला. यात कर्मचाऱ्यांचे थकित मानधन द्यावे, प्रवास भत्ते अदा करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच यावेळी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.